पुढच्या बातमीकडे वळत आहोत। महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाचं राजकारण केलं असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे। मराठा आरक्षणाकडे महाविकास आघाडी सरकारनं राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि कोर्टामध्ये व्यवस्थित भूमिका मांडली नाही, त्यामुळेच आज मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय। आजचा दिवस हा मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस आहे। मराठा समाजाचं आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही, याला सर्वस्वी जबाबदार महाविकास आघाडी सरकार आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। नाही, स्वाभाविक आहे, मराठा समाजाला जे कोर्टात टिकणारं आरक्षण मिळालं होतं, ज्याच्याने त्या ठिकाणी अनेक लोकांना नोकऱ्या प्रवेशात सुरुवातही झाली होती, परंतु नंतर सरकार बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून निष्काळजीपणा, त्या ठिकाणी हेळसांडपणा, आवश्यक ते डॉक्युमेंट्स न पुरवणं आणि एकंदरच समन्वयाचा अभाव, याचा सगळ्याचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी मराठा समाजाला हे भोगावं लागतंय आणि स्वाभाविकता त्यांचा संताप असणं हे अत्यंत योग्य आहे। ओके।